अहमदनगरमध्ये रोहयोच्या कामात 400 कोटींचा भ्रष्टाचार. 2008 ते 2013 या कालावधीत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या विविध गावांमध्ये विविध कामं मंजूर करण्यात आली. ही कामं पूर्ण झाल्याचं कागदोपत्री दाखवत खर्चही शासनाकडून वसूल करण्यात आला. प्रत्यक्षात खोटे मजूर दाखवून JCB आणि पोकलन सारख्या अद्ययावत यंत्रांनी कामं करण्यात आली, मात्र तीही अर्धवटच. अशा प्रकारे कोट्यवधी रुपये सरकारकडून लाटून ठेकेदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, तहसीलदार, टपाल खात्याचे अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात मलिदा लाटल्याचा आरोप होतोय. चौकशी सुरू झाली. चौकशी चालू असताना यामध्ये पोस्ट खात्याने अजिबात सहकार्य केलेलं नाही. त्याच्यामुळे चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की पोस्टाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा आणि आज जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर पण कारवाईसाठी अहवाल सादर केलेला आहे, परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. भ्रष्टाचाराबाबत शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीही कारवाई होत नसल्यानं पाथर्डीतल्या ग्रामस्थांनी थेट हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. खंडपीठानं 6 महिन्यात चौकशी करून कारवाई करायचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र या घटनेला आता 8 महिने उलटून गेले तरीही जिल्हाधिकारी आपल्याला वेळ नसल्याचं सांगत कारवाईत सपशेल टाळाटाळ करतायत. पुढल्या 2 दिवसात कारवाई न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी सांगितलं आहे. वेळेस या चौकशी अहवालातील दोषी व्यक्तीविरुद्ध वेळेस कारवाई केली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद इथं अवमान याचिका दाखल करणार आहोत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या जनतेला रोजगार मिळवून देणं हा शासनाचा मूळ उद्देश. मात्र योजनेत भ्रष्टाचार होत असल्यामुळं योजनेचा मूळ उद्देशच हरवत चाललाय. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.